This conference will now be recorded. आपण काल काय पाहिलं होतं आठवते आत्मा नव द्रव्य आपली नव द्रव्य काल आपली कंप्लीट झाली आदिन्यात्मा मन कालो दिशश्च द्रव्य संग्रह ठीक आहे अशा पद्धतीने आपली नव द्रव्य काल कंप्लीट झालेली आहे आता सप्त पदार्थांपैकी द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव सप्त पदार्थ हा या सात पदार्थांपैकी द्रव्य हा पदार्थ आपण संपूर्ण अभ्यासलाय त्यानंतर आज आपण सुरुवात करायची आहे ती गुण पदार्थासाठी ठीक आहे द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव हा सप्त पदार्थ हा त्यामधलं गुण विज्ञान आपण आज पाहायचं आहे ओके पुढे जाऊया या गुणविज्ञानीय अध्यायामध्ये साधारणतः आपण पदार्थ विज्ञान किंवा दार्शनिक पार्श्वभूमीतून आपण पाहतोय की एक मिनिट स्क्रीन दिसतंय तुम्हाला दिसतंय ओके हा नाव ऍक्टिव्हेट झालं माझं ते नेक्स्ट स्लाइड येत नव्हती हरकत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे द्रव्याची व्याख्या पाहत असताना यत्राश्रिताः कर्मगुणाः कारणं समवायी यत्तद् द्रव्यम् असं आपण पाहिलं होत तर द्रव्य हे गुणांनी कार्य करत आणि त्यामुळं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे प्राधान्यतः की गुण विचार करत असताना ज्या आहार द्रव्यांमुळं शरीरामध्ये साम्य उत्पन्न होत आणि वैषम्य निर्माण होत अशा औषधी द्रव्य असू देत वा आहारीय द्रव्य असू देत त्या दोन्हीही साम्य दोष आणि विषम धातू म्हणजे साम्यता टिकवून ठेवणं आणि विषम धातूंमध्ये साम्यता आणली जाणं हे औषध आणि आहारामार्फत झालं पाहिजे आणि ते केवळ आणि केवळ शक्य होईल कशामुळं तर ते होतं गुणांमुळे शक्य कारण गुणांशिवाय एकच मिनिट जरा मला सेटिंग करू द्या माझं सेटिंग कोर्स हे होत ठीक आहे हे शक्य होतं कशामुळे द्रव्यम गुणेन कुरुते कर्म द्रव्यम गुणेन कुरुते कर्म अशा अर्थानं आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं दिसतंय तुम्हाला स्क्रीन ठीक आहे रीडेबल आहेत का ह्या स्लाइड्स हो सर स्पष्ट दिसत आहेत ना ठीक हरकत नाही तर त्या औषधी औषधाचे वा आहाराचे जे सर्व गुण आहेत ते कशावर सर्वस्वी अवलंबून आहेत तर ते गुणांवर अवलंबून आहेत कारण द्रव्य जे कर्म करणार आहे ते गुणानुसार करणार आहे आणि त्यामुळं गुण जाणणं हे सगळ्यात महत्वाचं ठरत ते आयुर्वेदाचं द्विविध प्रयोजन आहे स्वास्थ्य रक्षण वा व्याधी परिमोक्ष या दोनही अर्थाने आपल्याला ते महत्वाचं ठरत ठीक आहे सगळ्यात सुरुवातीला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जी काही द्रव्याची जी काही हे होणार आहे व्युत्पत काय म्हणत आपण त्याला द्रव्याची जी काही कार्य करण्याची क्षमता आहे ती सर्वस्वी गुणांवर अवलंबून आहे गुण शब्दाची व्युत्पत्ती या ठिकाणी दिलेली आहे क्रियाहीनत्वेन कर्तृत्व अभावात अप्राधान्येन गौणत्वाच तस्य गुण इति संज्ञा यानंतर या सगळ्यात सुरुवातीला
महत्त्वाचा हा भाग लक्षात घेतला पाहिजे की क्रियाहीन आणि कर्तृत्व भावात याचा अर्थ कर्मापासून त्याचा व्यवच्छेद केलेला आहे, द्रव्यापासून व्यवच्छेद केला आहे आणि गुण शब्द किंवा गुण हे हा पदार्थ सर्वस्वी भिन्न आहे हे आपल्याला या व्युत्पत्तीमधून लक्षात येत. काहीही कोणतेही गुण म्हणजे काय, आपण सोप्या भाषेत पाहायचं झालं तर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज. मनुष्य असू देत वा एखादं द्रव्य असू देत, औषधी द्रव्य असू देत, आहारीय द्रव्य असू देत, ते कशावरून ओळखलं जाणार आहे, ते सर्वस्वी फक्त ओळखलं जातं ते गुणांवरून ओळखलं जातं. उदाहरणार्थ वात द्रव्य, वात दोष कसा असतो असं म्हटलं की आपण काय सांगितलो, तत्र रुक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल अनिलाहा अशा पद्धतीने, म्हणजे आपण त्याच्या गुणांचं वर्णन करतो. त्यामुळं गुणशब्दाची निरुक्ती वर्णन करत असताना ग्रंथकारांनी सांगितलंय गुण्यते आमंत्र्यते अनेन इति गुणाहा. गुण आमंत्रणे म्हणजे काय की गुणांमुळे आपण द्रव्याकडे आकर्षित होतो, अन्यथा आपण द्रव्याकडे आकर्षित होणार नाही. ठीक आहे, अशा अर्थानं गुण निरुक्ती आपण लक्षात घ्यावी. नेक्स्ट, थोडस नेटवर्क हे आहे. एनिवे आपण स्लाइड येईल तोपर्यंत लक्षण पाहूयात. गुण लक्षण काय आहे किंवा गुण परिभाषा किंवा गुण व्याख्या काय आहे, चरक सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात सांगितलंय समवायी तू निश्चेष्टाः कारणम गुणाः. म्हणजे काय, जो द्रव्यात द्रव्यामध्ये आश्रित आहे, आधेय रूपाने आहे. द्रव्य काय, आधार आहे आणि गुण आणि कर्म काय, आधेय आहे, ते द्रव्याश्रित आहे. तर आपल्याला या शब्दावरून असं लक्षात येतं की तो समवायी आहे, कुणाशी आहे, द्रव्याशी. निश्चेष्टा हा चेष्टा हा शब्द या ठिकाणी आहे तो कारण अशा अर्थाने आहे, सॉरी कर्मापासून व्यवच्छेद करण्यासाठी. चेष्टा याचा अर्थ क्रिया कर्म, आणि त्यामुळं निश्चेष्टा हा परंतु तो कर्म नाही, स्वतः कर्म करत नाही. ठीक आहे, अशा अर्थाने तो शब्द आलेला आहे आणि मात्र तो क्रियेसाठी कारण आहे. ठीक आहे, स्वतः क्रिया करत नाही कारण कर्म हा स्वतंत्र पदार्थ आहे, अशा अर्थाने दार्शनिक पार्श्वभूमीवर ही व्याख्या सांगितली. समवायी शब्द लक्षात आला का, की गुण हे नेहमी द्रव्याशी समवाय संबंधाने राहतात म्हणून समवायी शब्द आहे. निश्चेष्ट म्हणजे काय, क्रियारहित. या पदाने कर्म या पदार्थाची सुद्धा आवश्यकता आहे, कर्माची कर्मावर अतिव्याप्ती हा दोष टाळण्यासाठी म्हणून निश्चेष्ट हा शब्द आलेला आहे. आणि कारण कसा आहे तो, कारण कशाचा आहे तो, तर असमवायी कारण आहे. कशासाठी, कर्मासाठी कारण आहे. ओके, आलं लक्षात. अशा अर्थाने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी विविध व्याख्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, दिसतायत ना. समवायी तू निश्चेष्टम कारणम गुणाः. हॅलो, द्रव्याश्रितात नेया निर्गुणाः निष्क्रियः गुणाः. द्रव्याश्रयी अगुणवान संयोग विभागेषु अकारणम इति गुणलक्षणम. तर पहिली आणि तिसरी ही जी काही व्याख्या आहे ही आपली मुखोद्गत असणं गरजेचं आहे. चौथी असली तर उत्तम. समवायो अपृथक भावो भूम्यादीनाम गुणैर्मतः अशा अर्थानं जर आपल्याला किमान दोन व्याख्या आपल्या मुखोद्गत असणं गरजेचं आहे. निश्चेष्टा म्हणजे तो स्वतः कसा आहे, स्वतः क्रिया करत नाही परंतु क्रियेसाठी कारण असतो अशा अर्थाने निश्चेष्टा. चेष्टा शब्द म्हणजे क्रिया किंवा कर्म, त्यामुळे तो कर्मास कर्मास कारणीभूत असतो पण कर्म नाही अशा अर्थाने. ठीक आहे, द्रव्याश्रयी तिसरी व्याख्या आपल्याला लक्षात येईल. थोडीशी पहिल्या व्याख्येचीच पुनरुक्ती आहे सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात जशी सांगितलेली आहे तसं, परंतु थोडं व्यवच्छेद केलेलं आहे. द्रव्याश्रयी आहेत अगुणवान म्हणजे गुणांवर गुण राहत नाही, कारण लक्षात. त्यामुळे गुण हे आधेय आहेत, आधार नाहीत. आणि संयोग विभागाशी
अकारणम म्हणजे संयोग आणि विभाग या क्रियांचं असमवायी कारण अशा अर्थानं. ठीक आहे, लक्षात आलं? तर थोडक्यात आपण वातदोष आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वातदोष हे द्रव्य झालं, त्याचे गुण काय? तर रुक्ष लघु शीत. ठीक आहे, आणि त्याचं कर्म काय? तर रुक्ष या गुणामुळे कदाचित वाढल्याने त्वचेमध्ये अतिरिक्त रुक्षता उत्पन्न होणार आहे. वातदोष लघु गुण अधिक वाढला तर वजन कमी होणार आहे. हे रुक्षता वाढणं, ठीक आहे, वजन कमी होणं हे कर्म झालं. लक्षात आलं का द्रव्य गुण आणि कर्म यातला भेद? ठीक आहे, अशा अर्थानं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढे पाहूयात गुणसंख्या. सार्था गुरुवादयो बुद्धि प्रयत्नांता परादया गुणा प्रोक्ता. सूत्रस्थानाच्या पहिल्याच अध्यायामध्ये आपल्याला गुणांची संख्या किती दिलेली आहे? 41. सार्थ म्हणजे काय? अर्थ. अर्थ कोणते? शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे काही पाच सार्थ गुण किंवा त्यालाच विशेष गुण असं म्हटलं जातं. गुरुवादी गुण कोणते? गुरुवादी गुण अष्टागर्दय सूत्रस्थान पहिल्या अध्यायात आपण पाहिलेले आहेत. गुरु मंद हिमस्निग्ध, येस, ते सगळे. आणि बुद्धीनी सुरुवात होणारे आणि प्रयत्नाने काय म्हणा समाप्त होणारे, प्रयत्न अंत अशा अर्थाने ते आत्मगुण त्याला म्हटलं जातं. ते आहेत 6. आणि पराधी गुण किती आहेत? 10 गुण. या एक असे एकूण 5, 20, 6 आणि 10 असे एकूण किती गुण आहेत? 41 गुण आहेत. तर चरकांनी गुणांची संख्या किती सांगितली? 41. तदनंतर आपण ज्याचं पाठांतर केलेलं आहे तर्कसंग्रहाच्या पहिल्या अध्यायामध्ये गुणांची संख्या काय सांगितली? आपण कालच त्या श्लोकाची काल किंवा परवा रिव्हिजन केलेली आहे. रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण स्पर्श संख्या कृतत्व परिमाण कृतकत्व संयोग विभाग गुरुत्व द्रव प्रभाव परत्वा शब्द बुद्धी दुःख इच्छा प्रयत्न धर्म संस्कार संस्कार चतुर्विधी गुणा. गुणांची संख्या न्यायवैशेषिकांनी किती सांगितली? 24 गुणांची संख्या सांगितली. ठीक आहे, यांचा सगळ्यांचा आपल्याला 41 गुणांचा अभ्यास करायचा आहे. आता सर्वप्रथम हे सार्थ गुण जे आहेत हे कोणते? ठीक आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध. आपल्याला या ठिकाणी एक त्याची अशी सुंदर तालिका सुद्धा करता येईल. ठीक आहे, पाहूयात एका पाठोपाठ एक. म्हणजे गुण विचार किंवा गुण विज्ञान हे LAQ साठी विचारलं जाऊ शकतं. निश्चित फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन मध्ये आहेत. चरकोक्त गुण लक्षण लिहून चरकोक्त गुण सविस्तर वर्णन करा. ठीक आहे, असा प्रश्न येऊ शकतो. किंवा 5 मार्क आणि 3 मार्काच्या दोन दोन टिपा येऊ शकतात, कारण याचं वेटेज जवळपास 1 20 मार्कांच्या आसपास जात ऑप्शन सही. तर हे कसे आहेत? तर शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणजे त्या ठिकाणी SAQ मध्ये तुम्हाला कदाचित फक्त सार्थ गुण विचारले जातील किंवा फक्त आत्मगुण विचारले जातील. किंवा एखादा म्हणेल न्याय वैशेषिकोक्त गुण सविस्तर वर्णन करा, असं LAQ ला येऊ शकत. लक्षात, मग त्यावेळी आपल्याला त्या 24 गुणांचं वर्णन केलं पाहिजे. खर तर मूळ न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शनामध्ये मूळ गुणांची संख्या आहे 17. प्रशस्तपाद हे जे न्याय वैशेषिक दर्शनाचे फॉलोअर्स आहेत नंतरचे, त्यांनी प्रशस्तपाद भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी अधिक 7 गुण त्याच्यामध्ये ऍड करून एकूण गुणांची संख्या 24 अशी केलेली आहे. ठीक आहे, आपण एका पाठोपाठ एका गुणाचं किंवा गुणांच्या गटांचं वर्णन पाहूया. सगळ्यात सुरुवातीला सार्थ गुण. सार्थ गुण कोणते? शब्द स्पर्श रूप रस गंध हे एकूण किती गुण आहेत? तर 5 गुण आहे. आणि शब्द म्हणजे काय? तर या सगळ्या व्याख्या ज्या आहेत पुन्हा तर्कसंग्रहामध्ये आहेत. श्रोत्र ग्राह्य गुण हा शब्द हा काही प्रिंटिंग मिस्टेक्स स्लाइड्स मध्ये मराठी टायपिंग मुळे
की कानाने व श्रोत्रेंद्रियामार्फत ज्या गुणाचं ग्रहण केलं जातं त्याला शब्द म्हणतात. शब्द दोन प्रकारचा असतो, ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक. ध्वन्यात्मक काय आठवतंय तर्कसंग्रहातलं? भेरी आदव. भेरी आदव म्हणजे जो काही वाद्यांचा आवाज येतो, भेरी इत्यादी, त्याला म्हणायचं ध्वनी. म्हणजे कोणताही ध्वनी असेल तो. आणि वर्णात्मक, वर्णात्मकचं काय उदाहरण आहे? संस्कृत भाषा आदि रूपा. त्यामुळं शब्दोत्पत्ती कशी होते आणि शब्द वहन कसं होतं हे आपण व्याख्यानामध्ये वर्गात पाहिले, आठवतंय का? शब्दोत्पत्ती आठवते, पाणिनीय शिक्षा मधले आपण पाहिली होती. आत्मा बुद्ध्या समेत्यर्था मनो युंक्ते विवक्षयाः मनः कायाग्निम आहंती ततः प्रेरयति मारुतम मारुतस्तु उरसी चरण मंद्रम जनयति स्वरम. आठवली? विसरलात तुम्ही, आपण ब्लॅकबोर्ड वर लिहिली होती, नोट्स काढा, तुम्हाला पाहायला मिळेल. आत्मबुद्ध्या समेत्यर्था, बोलण्याची शब्दोत्पत्तीची इच्छा कोणाला होते? जीवात्म्याला, भूतात्म्याला. आणि तो मन आणि बुद्धी यांच्या सहकार्याने होय की नाही हे कार्य करतो. सगळ्यात सुरुवातीला काय होत? मन हा कायाग्नीला आहत करतो आणि म्हणूनच अग्निमांद्य ज्यावेळी असेल त्यावेळी शब्दोत्पत्ती किंवा बोलण्याची क्रिया ही मंद होते किंवा आवाज खोल जातो. ठीक आहे. एनिवे, अशा रूपाने स्वरामध्ये किंवा स्वरयंत्रामध्ये जोपर्यंत तो ध्वनी तो येतो शब्द, त्याचं स्वरूप काय असतं? ध्वनी अशा स्वरूपामध्ये असतं. ठीक आहे. आणि मग स्वरयंत्रामधून तो मुख कुहरामध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी त्याचं स्वरूप जे आहे ते वर्णात्मक असं होत. ठीक आहे. मग तुम्हाला माहितीच आहे दंत्य, तालव्य, ओष्ठ्य असे वर्ण उत्पन्न होतात. हे झालं शब्दोत्पत्ती प्रक्रिया. ठीक आहे. काही वेळा आपल्याला 3 मार्कांसाठी शब्द उत्पत्ती, शब्द वहन विचारलं जाऊ शकत. शब्द वहन कसं होत आठवतंय का? 2 न्याय आपण त्यावेळी पाहिले होते. कोणते न्याय? हे थोडस रिव्हिजन होत आहे, आपण काहीशी सुरुवात केली होती या चॅप्टरला वर्गांमध्ये. 2 न्याय. पहिला विची तरंग. विची याचा अर्थ जल आणि तरंग याचा अर्थ काय? लहर. ठीक आहे, लाटा. तर पाण्यावर जशा लाटा उत्पन्न होतात, संथ अशा पाण्याच्या साठ्यामध्ये वा तळ्यामध्ये एक दगड आपण टाकला की वलय तयार होतात आणि एका वलयामागून दुसरं वलय तयार होतं आणि अशा पद्धतीने किनाऱ्यापर्यंत त्या लाटा येतात. ठीक आहे. सो एकाच प्लेन मध्ये, एकाच काय म्हणत आपण क्षितिजामध्ये अशा स्वरूपाचं ते वहन होत. ठीक आहे. आणि दुसरा न्याय पाहिला होता आपण, कदंब मुकुल न्याय. कदंब वृक्ष आहे आणि त्या कदंबाचं मुकुल याचा अर्थ कळी. ती कळी ज्यावेळी उमलते त्यावेळी ती 10 दिशांना उमलते. ती कळी काय होते? 10 दिशांना उमलते. आणि मग 10 दिशांना उमलल्यानंतर म्हणजे शब्दाचं वहन, ते उदाहरण दिलेलं आहे, उपमान प्रमाणाचं उदाहरण दिलेलं आहे. उपमान प्रमाण आपण पाहिलेलं आहे. उपमान प्रमाणाचं उदाहरण देत असताना सुद्धा तुम्ही हे 2 न्याय सांगू शकता. आयुर्वेदातली उदाहरणं उपमान प्रमाणाची असंख्य होतील. खले कपोत न्याय आहे, क्षीरदधी न्याय आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण शब्द वहन पाहिलं. ही आपण उपमान प्रमाणाची उदाहरणं पण आयुर्वेदात देऊ शकतो. एनिवे, कमिंग टू द पॉइंट, की अशा पद्धतीनं शब्दाचं वहन हे 2 न्यायांनी होतं. एक समान क्षितिजामध्ये वर्ण वहन होत त्याला म्हटलेलं आहे विचित्ररंग न्याय आणि 10 दिशांना शब्दाचं वहन होत याला म्हटलेलं आहे कदंब मुकुल न्याय. ठीक आहे. हे झालं शब्द या गुणाविषयीच. त्यानंतर स्पर्श. स्पर्श कशाला म्हणायचं? स्पर्श गुण. त्वग इंद्रिय मात्र ग्राह्या स्पर्शा. ज्याचं त्वग इंद्रियामार्फत, त्वचेमार्फत ग्रहण होतं
आणि ते काय आहे क्षिती उदक ज्वलन पवन वृत्ती ही. म्हणजे काय म्हणायचं याला, क्षिती याचा अर्थ पृथ्वी, उदक आप, ज्वलन काय अग्नि आणि वायू यांच्यामध्ये ही वृत्ती आहे. आठवतंय का याचा अर्थ आकाशामध्ये स्पर्श वृत्ती आहे का आकाश महाभूतामध्ये? नाही. आकाशाचं लक्षण काय पाहिलं होतं आपण पंचमहाभूतांचं? अगदी बरोबर, अप्रतिहा. खर द्रव चल उष्णत्वम भूजलानील तेजसाम आकाशस्य अप्रतिघातो दृष्टम लिंगाणी यथाक्रमम. चरकोक्त पंचमहाभूतांची विशेष लक्षणामध्ये आपण अप्रतिघात पाहिलं होतं आणि त्यामुळे आकाशाच्या ठिकाणी स्पर्श नाही म्हणून स्पर्श वृत्ती किंवा हे हा गुण जो आहे तो आकाशा ठिकाणी नसतो. लक्षात आलं का? जाऊया पुढं. आता स्पर्श कसा आहे, किती प्रकारचा स्पर्श आहे, आठवतंय का? तीन प्रकार. कोणते कोणते तीन प्रकार? उष्ण अनुष्ण शीत. उष्ण शीत अनुष्ण शीत बरोबर. प्रशस्त पादांनी त्याचे त्वक सहकारी रूपानुविधायी शीत उष्ण अनुष्ण शीतात भेदात त्रिविधा अशा स्वरूपामध्ये तीन भेद वर्णन केलेले आहेत. उष्ण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अनुष्ण अनुष्ण कुठं पाहिला होता आपण परवा आणि पुन्हा मग शीत. ठीक आहे, शीत उष्ण आणि अनुष्ण शीत अशा स्वरूपाने अनुष्ण शीत नंतर आहे. तथा फक्त स्पर्शाने कळतो असे शीत स्पर्श कोणते कोणते आहेत सांगा. शीत स्पर्शाची उदाहरण या चार महाभूतांपैकी कोणती कोणती आणि अनुष्ण शीत कोणती? जल महाभूत शीत गुणात्मक. पण आता हेच जल जर आपण गरम केलं किंवा त्याला तापवलं आंघोळ करण्यासाठी तर त्याच्यामध्ये उष्णत्व येत ना, मग ते उष्णत्व कसं म्हणायचं, काय म्हणायचं त्याला? वायुशीत गुणात्मक. वायुशीत गुणात्मक आहे, बरोबर आहे. पण ते संस्कार केल्यावर. संस्कार केल्याने होतं, अगदी बरोबर. पण त्याच्यात शास्त्रात शब्द काय आलेला आहे त्याच्यासाठी? नैमित्तिक. अगदी बरोबर, नैमित्तिक उष्णत्व असत ते. हा, आणि जो स्वाभाविक गुण असतो त्याला काय म्हणायचं? स्वभाव संसिद्ध. ठीक आहे, तर स्वभाव संसिद्ध अशा स्वरूपाचं शीतत्व त्या ठिकाणी असत. तुला काय करायचंय कर, तू पुन्हा पुन्हा येऊ नकोस, कर काय करायचंय एकदाच. ठीक आहे, सॉरी, आपण पुढे जाऊयात. अशा स्वरूपामध्ये आता पाकज आणि अनित्य अशा स्वरूपाचं सुद्धा स्पर्शत्व जे काही उष्ण स्पर्शत्व पृथ्वीमध्ये येत. उदाहरणार्थ लाख किंवा मेन, बरोबर आहे, लाख किंवा मेन. ठीक आहे, याला जर आपण स्पर्श म्हणजे लाखेचा म्हणजे पृथ्वी महाभूत उदाहरणार्थ घेतोय आपण आणि मेन याला जर आपण स्पर्श केला तर नैसर्गिक स्पर्श कसा असतो, त्याचा शीत असतो. परंतु त्याला उष्णता दिली म्हणजेच त्याला पाक केला त्याचा म्हणजे पचन केलं की ते पातळ होणार आहे आणि त्याचा स्पर्श कसा होणार आहे, उष्ण होणार आहे. हो की नाही? आणि म्हणून अनुष्ण शीत असं पृथ्वी महाभूताचा स्पर्श सांगितलेला आहे. वन्नी किंवा काय म्हणत आपण अग्नि महाभूताच्या बाबतीत बोलायलाच नको आणि वायू हा शीत गुणधर्मात गुणधर्मात्मक आहे. आयुर्वेदाने सुद्धा स्पर्शाचे शीत आणि उष्ण असे दोन प्रकार केलेले आहेत. पण ह्या शीत आणि उष्णाचा समावेश कशामध्ये केलेला आहे, त्या ठिकाणी आपण गुरुवादी गुणांमध्ये केलाय. चिकित्सेच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त आहेत म्हणून. जाऊयात पुढं. शब्द स्पर्श पाहिल्यानंतर रूप. ठीक आहे, रूपगुण. रूपगुण कसा आहे तर चक्षुर मात्र ग्राह्य गुणाह गुणो रूपम. ज्याचं चक्षुरेंद्रियाने ग्रहण केलं जातं त्याला म्हणायचं रूप, त्या गुणाला म्हणायचं रूप. मग हे कशी आहे तर पृथ्वी उदक जलन ज्वलन वृत्ती. रूप किती प्रकारचं आहे? सात प्रकार.
बरोबर कोणते कोणते आहेत त्या ठिकाणी आपण श्लोक पाहिलेला होता पाठ केलेला आहे शुक्ल नील पीत रक्त हुत कपीश आणि सगळ्यात शेवटी चित्र भेदात म्हणजे या आधीच्या सहा रूपाचं काय म्हणत अमलगमेशन किंवा एकत्रीकरण ठीक आहे जाऊयात पुढे रूपाचं त्यानंतर आपण पाहूयात रस आता रूपाच्या बाबतीमध्ये आठवते का तुम्हाला आपण भास्वर शुक्ल आणि अभास्वर शुक्ल ठीक आहे असे आपण दोन प्रकार पाहिले होते भास्वर म्हणजे चकाकणारा पांढरा आणि न चकाकणारा पांढरा चकाकणारा पांढरा कशाचं रूप आहे अगदी बरोबर तेज महाभूत किंवा अग्नि महाभूत आणि हे कशाचं पाहिलं होतं आपण बरोबर ठीक आहे जाऊयात पुढे तर रस हा गुण रसनाग्राह्य गुणा हा रसा म्हणजे रसनेनी म्हणजे जिभेने ज्याचं ग्रहण होत त्याला रस म्हणतात रसनार्थो रसास्तस्य द्रव्यम आपाह क्षितिस्तत निवृत्तौ च विशेषच प्रत्यया खादयास्त्रया हा कसा आहे रस कसा आहे तर पृथ्वी आणि आप हे दोन मुख्यतः महाभूत त्याची योनी आहेत आणि त्यामुळं पृथ्वी आणि आप महाभूतापासून बनलेला जो रस आहे तो कोणता रस आहे मधुर रस हा मधुर रस आजन्म सातम्यात पुरते आणि सगळ्यात श्रेष्ठ असा रस आहे ठीक आहे कारण का कारण तो मूळ जे काही पृथ्वी आणि आप ह्या दोन महाभूतांपासून जे योनी आहेत षडरसांच्या उत्पत्तीचे त्यापासून बनलेला आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतात तर या सहा रसांची योनी म्हणतात पृथ्वी आणि आप महाभूताला आणि मग निवृत्तौच विशेषश्च आणि मग इतर राहिलेली जी तीन महाभूत आहेत कोणती तेज वायू आकाश यांच्याशी संयुक्त पृथ्वी आप महाभूत पृथ्वी किंवा आपमूत संयोग होतो किंवा विभाग होतो आणि रसांची उत्पत्ती होते रस किती आहे षडरस आहेत ते आपल्याला माहिती आहे स्वादू अम्ल लवण तिक्त उष्ण कषाय असे सहा रस आहेत या अनुषंगानं आपल्याला जे काही अष्टांग हृदयाच्या मध्ये सुद्धा रस आपल्याला सविस्तर पाहायचे असतात तर जे काही पंचभौतिक संघटन आहे त्याचं पंचमहाभूतांचं आपण अभ्यास करत असताना ते पाहिलेलं आहे जर सविस्तर रसगुण वर्णन करायला आला तर आपण ते त्या ठिकाणी लिहू शकता गंध गंध कसा आहे तर घ्राण ग्राह्य असा तो जो गुण आहे त्याला गंध असं म्हणतात ठीक आहे आलं लक्षात आणि मग गंध किती प्रकारचा आहे तो गंध घ्राण ग्राह्य प्रशस्त पाद म्हणतात पृथ्वी वृत्ती विशेषतः कशाचा गुण आहे पृथ्वीचा गुण आहे आता पासून खालपर्यंत सांगूया शब्द हा विशेष गुण कशाचा आहे आकाश महाभूताचा स्पर्श कशाचा आहे वायूचा रूप कशाचा आहे तेज महाभूताचा रस कशाचा आहे तर आप महाभूताचा आणि गंध कशाचा आहे पृथ्वी महाभूताचा अगदी बरोबर प्रशस्त पाद याविषयी म्हणतात पृथ्वी वृत्ती घ्राण सहकारी आणि त्याचे प्रकार वर्णन केले सुरभी असुरभीश्च असुरभीश्च तर सुगंध आणि दुर्गंध ठीक आहे याची आपण काही उदाहरणही देऊ शकता तर सुगंधाचं उदाहरण आपण चंदन नावाची वनस्पती दिली ठीक आहे समजा तर दुर्गंधाचं उदाहरण आपण घाणेरी नावाची वनस्पती देऊ शकतो कि त्या वनस्पतीचं पान घेतलं आपण आणि पुष्करलं कि त्याचा वास अतिशय घाण असा येतो त्यामुळे त्या मराठीत त्या वनस्पतीला घाणेरी असं म्हणतात टणटणी असं सुद्धा दुसरं नाव आहे त्या वनस्पतीचं असो ठीक आहे हे झाले सार्थ गुण यानंतर सार्थ गुणानंतर काय येतात सार्था गुरुवादयो बुद्धी प्रयत्नांता पराधया गुरुवादी गुण येतात तदनंतर तर काय गुरु मंद हिमस्निग्ध स्लक्ष्ण सांद्र मृदू स्थिराहा अशा स्वरूपामध्ये हे गुरुवादी गुण किती आहेत तर ससूक्ष्म विशदाहा विंशती सविपर्ययाहा दहा गुण या श्लोकामध्ये अष्टांग हृदय सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायात सांगितलेत आणि तद विपरीत जे दहा आहेत असे एकूण हे होतात 20 गणना करायची झाली तर गुरु लघु मंद तीक्ष्ण हिम उष्ण
स्निग्ध रुक्ष श्लक्ष्ण खर सांद्र द्रव मृदु कठिन स्थिर सर सूक्ष्म स्थूल आणि विशद विरुद्ध पिच्छिल असे हे 20 गुण आहे. आता हेमाद्रींनी जे टीकेमध्ये त्याचं चिकित्सा अधिकृत गुण सुद्धा याला म्हणतात किंवा चिकित्सोपयोगी गुण सुद्धा म्हणतात. त्यामुळं टी काही वेळेला गुर्वादी गुण या नावाने असेल किंवा ते कोणत्या नावाने असू शकेल चिकित्सोपयोगी गुण किंवा चिकित्सा अधिकृत गुण असं नावाने सुद्धा टी विचारली जाऊ शकते. त्यावेळी आपल्याला लिहायचंय काय तर गुर्वादी गुणच लिहायचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. गुर्वादी गुणांचा आपण साधारणतः जर वर्णन करायचं ठरवलं तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला याच्यात लक्षात घेतल्या पाहिजे हे पहा तुम्ही की त्याचं हेमाद्री नावाचे जे टीकाकार आहेत कशावरचे टीकाकार आहेत हेमाद्री हेमाद्री हे कोणत्या संहितेचे टीकाकार आहेत भार्गवी विशाल आठवतंय का वाघभट साहेब. हा वाघभट हे नाव आहे का वाघभट हे लेखकाचं नाव आहे. संहितेचं नाव काय अष्टांग हृदय संहिता ठीक आहे. आणि टीकेचं नाव काय ठीक आहे आपण इतिहासात अजून सविस्तर पाहायचंय अजून तुम्ही त्या भागाकडे पोहोचलेल्याच नाहीये सहज आपण चाललं तर गोष्टी रूपाने ते वाचायला लागा आता आपण तिथपर्यंत जाणार हे निश्चित परंतु आपण सुद्धा ते मध्ये मध्ये वेळ मिळेल तेव्हा वाचा. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात गुरु गुण. गुरु काय आहे तर गुरुहने गुरु हु आपल्या दृष्टिकोनातून त्याची जी काही दार्शनिक पार्श्वभूमी आहे उदाहरणार्थ काय अतिंद्रियम पृथ्वी जलवृत्ती गुरुत्वम आद्यपतन समवायी कारणम आद्यपतनाचं समवायी कारण म्हणजे गुरु होय हे आपल्याला उपयुक्त आहेच हे आपण लिहिणं आवश्यक आहे पण त्याचसोबत त्याची उपयुक्तता आयुर्वेदातली काय तर गुरु गुणामुळं गृहण कार्य होत म्हणजेच काय होतं संतर्पण कार्य होतं सोप्या भाषेमध्ये काय होतं त्यामुळं पोषणाचं कार्य होतं नरिशमेंट ठीक आहे. गृहण कार्य म्हणजे आपण पोषण असं म्हणू शकतो आणि ते गुरु गुणामुळे शक्य होतं. त्यामुळे गुरु गुणाचे जे काही आहार असेल वा वनस्पती द्रव्य असतील ते गृहणाचं कार्य करतील. त्यामुळं आद्यपतन म्हणजेच पहिलं पतन ठीक आहे नंतर त्याच्यामध्ये काय होतो वेग हे भावना निर्माण होते किंवा संस्कार उत्पन्न होतो. त्यामुळे गुरु म्हणजे हेवीनेस आणि सुश्रुत सूत्रस्थानाच्या 46व्या अध्यायामध्ये सॉरी गुरु गुण काय काय करतो ते आणि सविस्तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे पहा. साध उपलेप बलकृत गुरु तर्पणम गृहणा तर सुश्रुत संहितेच्या मध्ये गुरु गुण हा साध म्हणजे अंगामध्ये जडत्व उत्पन्न करणारा आहे उपलेप उत्पन्न करणारा आहे म्हणजे स्निग्धता अशा अर्थाने उत्पन्न करणार आहे बल कफ आणि तृप्ती हे उत्पन्न करणारा आहे याशिवाय पुष्टीकर आहे आणि त्याचं विशेषतः कार्य त्यामुळे त्रिदोषांवर काय होतं तर वातहर आहे त्याशिवाय त्याचं उशिरा पचन होतं चिरपाकी आहे या गुणाचं पचन उशिरा होतं आणि कफ वाढवणारा असा तो गुण आहे लक्षात आलं का. नाहीतर आपण काय करतो फक्त गुरु गुण किंवा ज्यावेळी गुरुवादी गुण लिहायला येतात त्यावेळी गुरु म्हटलं की आपण तर्कसंग्रहातलं जे पाठांतर केलेलं असतं आद्यपतन समवायी कारणम गुरुत्वम बस एवढं आपण लिहितो आणि विषय आपल्यासाठी संपतो असं नाही चालणार. त्याच्याच त्याची हे तर लिहिणं आवश्यक आहेच त्यासोबत त्याच्या चिकित्सा दृष्टीने उपयोग काय होतो शरीरात तो गुरु गुण गेल्यानंतर काय कार्य करतो दोषांवर काय कार्य करतो धातूंवर काय कार्य करतो आणि त्याचं उदाहरण उदाहरणार्थ या ठिकाणी सांगायचं झालं तर समजा माश म्हणजे उडीद ठीक आहे या ठिकाणी आपल्याला एका प्राण्याचं एखाद्या प्राण्याच्या मांसाचं पण उदाहरण देता येईल की माहिष मांस या ठिकाणी एका टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. अशा अर्थानं आपण गुरु गुण संपूर्ण लक्षात घ्यायला हवा तर याची उपयुक्तता लक्षात येईल नाहीतर फक्त दार्शनिक दृष्टीने जर बघायचं झालं
तर आपल्याला कदाचित पदार्थ विज्ञानाचा आयुर्वेदात उपयोग आहे की नाही स्वास्थ्य रक्षण व चिकित्सेसाठी, तर आपल्या मनासमोर किंवा आपल्या डोक्यात मोठं असं प्रश्नचिन्ह उत्पन्न होईल. ते जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला त्याच्या अप्लाइड आस्पेक्ट हा लक्षात घेतला पाहिजे. आणि मी नेहमी पहिल्या दिवसाच्या पदार्थ विज्ञानाच्या लेक्चर पासून सांगतोय तुम्हाला की पदार्थ विज्ञान हा विषय आपल्याला एक दृष्टी देणारा आहे आयुर्वेदाचा ग्रंथांचा अध्ययन करण्यासाठी, आणि अशा दृष्टीने त्याची उपयुक्तता आहे. पदार्थ विज्ञान हा आपल्याला आपल्याला ग्रंथाची परिभाषा, आयुर्वेदीय परिभाषा आपल्याला तो देतो आणि त्या माध्यमातून आपण संशोधन पण करायला हवं. जसं आपण पंचावयव वाक्यांच्या बाबतीमध्ये पण पाहिलं होतं, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, निगमन, ही आधुनिक संशोधनाची जशीच्या तशी जी काही आहे ती भाषा वापरण्यापेक्षा आयुर्वेदाची भाषा अशा अर्थाने वापरता येईल. आणि म्हणूनच आपला परम शिखर संस्था जी आहे आयुर्वेदाच्या अध्ययनाची, अध्यापनाची, कॉलेजेसची मॉनिटर करणारी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांनी सुद्धा जी काही रिसर्च इन्स्ट्रुमेंट आहेत, आणि चौथ्या वर्षाला जो रिसर्च मेथडॉलॉजी नावाचा विषय आहे तो आपल्या संहिता विभागामध्ये त्या अर्थाने अंतर्भूत केलेला आहे. कारण पदार्थ विज्ञान ही आयुर्वेदाच्या शास्त्राच्या संशोधनाची भाषा असायला हवी असा त्या मागचा दृष्टिकोन आहे. असो, लघु गुरुच्या विरुद्ध काय लघु, तर लघु या शब्दाचा मुख्यतः आपण असा अर्थ घ्यायला पाहिजे की लघुनी ही द्रव्याने वायवग्नी गुहून बहुलाने भवंती. हेमाद्री सांगतात लंघने लघु, ज्याच्यामुळे लाघवत्व उत्पन्न होत, ठीक आहे, अशा अर्थाने गुरुगुणाच्या विपरीत आहे. वा लंघन केल्याने म्हणजे तो उपवास केल्याने शरीरामध्ये लघुत्व, लघु गुण उत्पन्न होतो. त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन आपण लाइटनेस असं सुद्धा करू शकतो. आणि मगाशी ज्या पद्धतीने पाहिलं आपण की तो शरीरामध्ये काय कार्य करतो, तर लेखन आणि रोपण ही दोन कार्य मुख्यतः करतो. याशिवाय त्याच्यामध्ये प्राधान्य कशाचं असतं, तर वायू आणि अग्नी या दोन महाभूताचं त्यामध्ये प्राधान्य असतं. वा या दोन महाभूतांमध्ये ते गुण प्राधान्याने असतात असं खरं तर म्हणायला हवं. दोषांवर काय कार्य करेल लघु, वातदोष वृद्धीचं कार्य करेल, कफदोष कमी करण्याचं कार्य करेल, आणि पित्तदोष सुद्धा काहीसा वाढवण्याचं कार्य करेल, ठीक आहे. अशा अर्थानं आपल्याला लक्षात घ्यायला, आणि म्हणून शरीरामध्ये उत्साह, लाघवत्व, स्फूर्ती उत्पन्न उत्पन्न करण्याचं कार्य लघुगुण करतो. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला साठेसाळ हे आपल्याला उदाहरण द्यावं लागेल. मूग, आवळा ही जी काही पथ्यकर द्रव्य आहेत ही याच्यामध्ये लघुगुणामध्ये समाविष्ट होतात, ठीक आहे. त्यानंतर पाहूयात आपण मंद गुण. मंद, मंद काय आहे तर शमने मंदाहा. त्याच्यानंतर मंदो यात्रा कर स्मृताहा असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे मंद हा असा गुण आहे की ज्याच्यामुळं यात्रा, याचा अर्थ प्रवास जो आहे हा अतिशय स्लोली होतो. त्यामुळे मंद याचं ट्रान्सलेशन आपण डलनेस असं सुद्धा करू शकतो. मंद शमने शक्ती, मंदो यात्रा करा स्मृताहा असं सुश्रुत संहितेत सूत्रस्थानात 46व्या अध्यायामध्ये या गुणांचं वर्णन दिलेलं आहे. यस्से शमने शक्ती स मंदाहा असं भावप्रकाशकार म्हणतात. ज्याच्यामध्ये शमन करण्याची क्षमता आहे. थोडक्यात काय की मंद गुणांनी युक्त द्रव्य जे आहे हे शरीरामध्ये हळूहळू पसरणार आहे, ठीक आहे, आणि मग त्यांचं कार्य जे आहे ते सावकाश अशा पद्धतीने होणार आहे. आपण जर विचार करायचा झाला तर अशी द्रव्य कोणती कोणती आहेत, कोणती कोणती द्रव्य याचं मंद गुणाचं असेल, तर तुम्हाला उदाहरण सांगितलं तर थोडस हे वाटेल की मंदो यात्रा कर स्मृता या गुणाचं उदाहरण या ठिकाणी देता येईल. वनस्पतीचं आपल्याला गुळवेल ही मंद शमन अशा स्वरूपाचे मुख्यतः गुणधर्म असल्या कारणानं आपल्याला ते दिसू शकतं. विशेषत पृथ्वी महाभूतामध्ये याचं अधिक्याने आपल्याला मंद गुण जाणवतो. त्यानंतरचा गुण आहे क्रमाने तीक्ष्ण
तीक्ष्णता काय म्हटलेलं आहे, शोधने तीक्ष्णा हा, शोधन गुण काय आहे तर शार्पनेस, शरीरामध्ये शोधन करणारा आहे, दाह पाक कर आहे, दाह उत्पन्न करणार आहे, दाह काय आहे ज्याच्यामुळे शरीरामध्ये आग उत्पन्न होते, बर्निंग सेन्सेशन येत, त्याच्यानंतर पाक याचा अर्थ काय होतो पचन होत, ठीक आहे, आणि हाच तीक्ष्ण गुण वाढला की काय करणार आहे पाक, याचा अर्थ तो नॉर्मल बॉडी टिश्यूच सुद्धा पचन वा पाक करायला लागतो, ठीक आहे. उदाहरणार्थ पाक हा शब्द सोप्या भाषेत तुम्हाला काय, मुख पाक म्हणजे तोंड येणं, त्यावेळी बघा आपले नॉर्मल टिश्यू जे असतं ते डेड होऊन येलोइश झालेलं असतं, ठीक आहे, तोंड आलेलं आपण पाहिलं असेल जास्त प्रमाणात आपल्या लक्षातील पाक शब्दाचा अर्थ. आणि श्रावणाहा याशिवाय तो कसा आहे, पित्त वाढवणारा आहे, लेखन करणारा आहे, लेखन आपण ट्रान्सलेशन करतो स्क्रॅपिंग ऍक्शन, म्हणजे आपल्याला जर शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर तीक्ष्ण गुणधर्माने युक्त, वजन कमी करायचं असले तर तीक्ष्ण गुणधर्माने युक्त अशा द्रव्यांचं आहाराचं औषधाचं आपण योजना केली पाहिजे, निवड केली पाहिजे त्या रुग्णाला देत असताना, ठीक आहे. तर दोषांवर कार्य काय आहे तर पित्तकर आहे, पित्त वाढवणार आहे, आणि वातदोष आणि कफदोष यांना कमी करणारा आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तीक्ष्ण गुणाचं तर सोपी सोपी उदाहरणं एक एक का होईना आपल्या लक्षात राहायला हवी. जयपाळ, ठीक आहे, आपल्याला मराठीमध्ये हा जमाल गोटा असं म्हणून हे औषध माहिती आहे आपल्याला, औषधी द्रव्य, ठीक आहे. पाचवा गुण आहे हिम, हिम याचा अर्थ काय, शीत थंड, आणि त्याला आपण काय म्हणू शकतो कोल्डनेस, तीक्ष्णचं ट्रान्सलेशन शार्पनेस असं करू शकतो. तर शीत या गुणामुळे काय होतं त्याचे शरीरामध्ये कार्य काय होतं, स्तंभने हिमाहा. ही जशी आपण त्याची व्याख्या पाहिली, काय कार्य करतो शरीरात गेल्यानंतर, स्तंभन कार्य करतो. उदाहरणार्थ एखादी गोष्ट वाहत असेल तर ते थांबव, उदाहरणार्थ काहीतरी आपल्याला लागलं कमी प्रमाणामध्ये आणि रक्तस्राव होतोय, आणि जर आपण त्या ठिकाणी शीत म्हणजेच हिम असणारं द्रव्य असं त्या ठिकाणी आपण जर लावलं तर ते त्या ठिकाणी स्तंभन म्हणजे तो स्राव रक्तस्राव थांबण्याचं कार्य होत, अशा अर्थाने स्तंभन. सुश्रुतानुसार तो काय आहे तर लाधन, शीत गुण जो आहे तो लाधन करणारा आहे, लाधन ल अर्धा ह पूर्ण, लाधन या कार्याचा अर्थ असा होतो की आल्हाद म्हणजेच प्रसन्नता उत्पन्न करणारा आहे. आता उन्हाळा जरा सुरू झालेला आहे आणि समजा तुम्ही आता बाहेर जायची सोय नाहीये कोरोनामुळे, परंतु जर तुम्हाला थंड पाणी प्यायला मिळालं माठातलं तर जो काही तुम्हाला आनंद होईल तो तुम्ही या ठिकाणी इमॅजिन करा, ते कार्य म्हणजे लाधन कार्य होय. स्तंभन कार्य यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, स्राव थांबवणारा आहे. मूर्छा त्रट स्वेद दाहचित म्हणजे मूर्छा कमी करणार आहे, बेशुद्धी कमी करणारा आहे. त्रट म्हणजे तृष्णा कमी करणारा आहे. स्वेद स्वेदन कमी करणारा आहे. आणि दाह म्हणजे उष्णता शरीरामधली, किंवा आपल्याला काय म्हणतात आपण दाह जर होत असेल तर तो कमी करणारा आहे. तर हा जो काही शीत वा हिम गुण आहे हा अशा अर्थाने उपयुक्त आहे. एखादं उदाहरण आपल्याला द्यावं लागेल, चंदन, ठीक आहे, तर श्वेत चंदन विशेषतः लिहा या ठिकाणी तुम्ही, म्हणजे सॅन्डलवूड. सिक्स प्रॉपर्टी आहे कॅरेक्टरिस्टिक किंवा गुण म्हणू शकतो आपण उष्ण, तर तो हिमाच्या किंवा शीताच्या विपरीत आहे. स्वेदने उष्णाहा, उष्णस्तद विपरीत आहा म्हणजे हिमाच्या विपरीत म्हणून उष्णस्तद विपरीत आहा. उष्णो भवती शीतश्च विपरीतश्च पाचनाहा, म्हणजे हा शीताच्या विपरीत आहे आणि पाचन कार्य करणार आहे असं भावप्रकाशकार भावप्रकाशामध्ये सांगितलेलं आहे. तर सुश्रुताचार्य काय म्हणतात, उष्णाः तद विपरीताः तस्य पाचनश्च विशेषताः, पाचन हे विशेष कार्य सांगितलेलं आहे, त्यामुळे पचन करणं दहन करणं ही कार्य विशेषता आहे. पाचन कार्य करणारा असा असल्या कारणानं उष्ण गुण काय करेल वातपित्तावर कफावर कार्य तुम्ही सांगाल का,
काय करेल उष्ण गुण वात पित्त कफावर कार्य कोण सांगेल एकदम बरोबर काय करेल तो पित्त वाढवेल वात आणि कफावर काय कार्य करेल बरोबर क्षय करेल किंवा शमन करेल असं आपण म्हणायला हवं अगदी बरोबर ठीक आहे म्हणजे तुम्ही झोपला नाही हे निश्चित झालं जाऊयात पुढे सातवा स्निग्ध गुण स्निग्ध गुण काय हे सगळं वर्णन करायला पाहिजे गुरुवादी गुण सविस्तर वर्णन करा असं म्हटल्यानंतर किंवा गुणांची आयुर्वेदिक उपयुक्तता लिहा म्हटल्यानंतर आपल्याला हे सगळा भाग लिहायला हवा किंवा आठवायला हवा ठीक आहे स्निग्ध क्लेदने स्निग्धा आपण उष्णचं उदाहरण पाहिलं नाही सॉरी उष्णचं उदाहरण वनस्पती एखादी चित्रक ठीक आहे वनस्पती काय घेऊया चित्रक सातवा गुण स्निग्ध क्लेदने स्निग्धा उष्णचं ट्रान्सलेशन करायला नको आपण काय करता येईल हीटनेस किंवा हॉटनेस असं करू शकतो स्निग्धचं ट्रान्सलेशन आपण सूदिंगनेस करू शकतो ठीक आहे याला अजून चांगले ट्रान्सलेशन आहेत परंतु आपल्याला पहिल्या वर्षाच्या दृष्टीने एवढं पुष्कळ आहे स्निग्ध गुण काय करतो शरीरामध्ये गेल्यानंतर तर स्नेह मार्दवकृत आणि बलवर्णकर असा सांगितलाय तो शरीरामध्ये स्नेहनाचं कार्य करतो म्हणजे ऑइलीनेस स्निग्धता उत्पन्न करतो याशिवाय मार्दवता मार्दवता म्हणजे काय स्मूथनेस उत्पन्न करतो आणि बलकर वर्णकर असा तो आहे बलकर म्हणजे बल वाढवणारा आहे वर्णकल म्हणजे आपला जो काही नैसर्गिक वर्ण आहे तो अधिक काय म्हणत फेअर करणार आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे त्याच्यामध्ये तो आपल्याला जास्त खुलवणार आहे रंग उजळवणार आहे असं म्हणूयात आपण तो जास्त योग्य शब्द होईल आणि वातपित्त कफांवर कार्य भावप्रकाशकारांनी वर्णन केलंय वातहरम श्लेष्मकरी सॉरी श्लेष्मकारी वातहर आहे आणि कशाचं वर्धन करणारे निश्चित वात आणि कफ हे अपोजिट आहेत प्रॉपर्टी मधून केवळ एक शीत गुण त्यांचा समसमान आहे त्यामुळे जो वात शमन करेल तो काय करेल कफाची वृद्धी करेल ठीक आहे आणि पुढे म्हटलेलं आहे वृषम बलावहम वृष आहे म्हणजे शुक्र धातूची वाढ करणार आहे शरीरामध्ये आणि यापूर्वीच आपण पाहिलंय बलावहम तर तो काय करणार आहे बल वाढवणारा आहे इज दॅट क्लिअर उदाहरण घेऊया काय आपण घृत घेऊ शकतो तेल घेऊ शकतो जे चतुर्विध स्नेह आहेत ना घृत तेल वसा मज्जा ओके जाऊयात पुढे अशा अर्थाने आपल्याला हा स्निग्ध गुण माहित होत क्लेदने स्निग्धा हा असं सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे आपण या ठिकाणी क्लेदन करणारा आहे आता क्लेदन क्लेद हा शब्द खर तर शरीरातल्या विकृत द्रवाला वापरला जातो परंतु क्लेदन हे कार्य जे आहे जे क्लेदक कफाच आहे आठवा तुम्ही क्लेदक कफ तो काय करतो क्लेदक कफ आपण त्यांची दोन फंक्शन्स पाहिलेली क्लेदक कुठे असतो क्लेदक कफ आमाशयामध्ये असतो आणि त्याची द्विविध कार्य काय आहेत तर पहिलं कार्य टू प्रोटेक्ट दी इंटरनल वॉल ऑफ म्युकोजा इंटरनल वॉल ऑफ द स्टमक दॅट इज म्युकोजा फ्रॉम हॉट अँड इरिटंट गॅस्ट्रिक ज्युसेस दॅट इज पाचक पित्त एज वेल आपण काय करतो दुसरं कार्य काय पाहिलं होतं हायड्रेशन म्हणजेच क्लेदन जो काही आहार आपण अभ्यवहरण केलेला आहे खाल्लेला आहे त्याला तो वॉटरिंग म्हणजे द्रवांश पुरवतो त्यामुळे प्रत्येक वेळी क्लेद हा शब्द जो आहे किंवा क्लेदन हे कार्य जे आहे हे हायड्रेशन किंवा वॉटर सप्लिमेंट अशा अर्थाने वॉटरी कंटेंट सप्लिमेंट अशा अर्थाने सुद्धा घ्यायला हवं ठीक आहे उदाहरण आपण पाहिली चतुर्विध स्नेहाची उदाहरणं घेऊ शकतो आपण या ठिकाणी स्निग्धाचं म्हणून घृत तेल वसा मज्जा ओके जाऊयात पुढे वृक्ष वृक्ष गुण काय शोषणे वृक्षा तो शोषण कार्य करतो ड्रायनेस वृक्षस्तद विपरीता स्याद विशेषात स्तंभना खरा हा सुश्रुत संहितेत म्हटलेला आहे
शोषण कार्य करतो आणि सुश्रुताचार्य त्याला म्हणतात की हा काय आहे, स्निग्धाच्या विपरीत आहे आणि स्तंभन आणि खरत्व उत्पन्न करण्याचं कार्य करतो. भाव प्रकाशकार म्हणतात रुक्षम समीरण करम, म्हणजे वात वाढवणारा आहे आणि कफ हरम मतम, कफ कमी करणारा आहे. तर ज्या ज्या वेळी अतिरिक्त सराव वा कफवृद्धी झालेली असेल, विशेषत स्निग्ध गुणाने, अशा वेळी वृक्ष गुणाची योजना आपल्याला करावी लागते. ठीक आहे, उदाहरण घेऊयात आपण या ठिकाणी यव. उदाहरण काय आहे, यव किंवा मराठी भाषेमध्ये जव. आणि म्हणून जव किंवा जवाची भाकरी वा जव हे धान्य आहार्य द्रव्य म्हणून मधुमेहासारख्या आजारामध्ये किंवा वापरायला सांगितलेले किंवा वजन कमी करण्यासाठी, असं मला मुख्यतः म्हणायचं होतं. मधुमेह या थोडा सविस्तर विचार करावा लागेल त्या बाबतीमध्ये. जव्यात पुढच्या गुणाकडं नववा गुण आहे श्लक्ष्ण. श्लक्ष्ण म्हणजे काय, मराठी भाषेत त्याला आपण काय म्हणतो, श्लक्ष्ण याचा अर्थ गुळगुळीत. ठीक आहे, हा त्याचा अर्थ काय होईल, गुळगुळीत. तर त्यालाच पिच्छिलवत नेया हा असं सुश्रुताचार्य म्हणतात. आणि कर्कशो विषदो यथा, श्लक्ष्ण कशाला म्हणायचंय, तर श्लक्ष्णा स्नेहा विना अपि स्यात कठिनो अपि हि चिक्कना. श्लक्ष्ण म्हणजे स्निग्ध नव्हे तर तो कठीण असतो, कठीण असून सुद्धा तो चिक्कण असतो, असा शब्द प्रयोग केलेला आहे या ठिकाणी. त्याला आपण गुळगुळीतपणा म्हणू शकतो. अगदी चांगलं त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर संगजिरे, संगजिऱ्याचे बारीक केलेली पावडर जी आहे ती बेबी पावडर म्हणून पूर्वी वापरली जात असे, या अजूनही काही पारंपरिक कुटुंबांमध्ये वापरतात. संगजिरे हे ऍक्च्युअली स्टोन्स आहेत आणि ते स्टोन्स जे आहेत ते चांगले कुटून त्याची बारीक अशी पावडर करून मग ती वापरली जाते. आणि त्यांनी काय म्हणत आपण श्लक्ष्णता म्हणजे चिकणता उत्पन्न होते. याला आपल्याला ही चिकणता किती असते, त्याची बारीक कण जे आहेत त्या आपल्या हाताच्या रेखात रेषांमध्ये भस्मासारखे जातील अशा स्वरूपाची ती चिकणता असते. सुश्रुताने इच्छिल गुणाप्रमाणे त्याला समजावं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून बल, शरीरामधील कफ आणि वाढवणारा तो आहे असं सांगितलेलं आहे. स्तंभन आणि ब्रोहन कार्य करणार आहे असं सुद्धा त्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर याचं उदाहरण ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, संगजिरे. ठीक आहे, त्यानंतर दहावं पाहूयात गुण खर. खर गुण काय आहे, तर तो रफनेस अशा अर्थाने घ्या, लेखने खरा हा, खरखरीतपणा शरीरामध्ये ज्याच्यामध्ये उत्पन्न होतो. कोणता गुण, कोणता दोष वाढवेल हा शरीरामध्ये गेल्यानंतर, वात वृद्धी करणारा आहे आणि कफाच जे आहे तो शमन करणारा आहे, पित्ताचं सुद्धा काही अंशामध्ये शमन करेल. या ठिकाणी सुश्रुताचार्य म्हणतात कर्कशो विषदो यथा, हा खरा गुण जो आहे तो कर्कशता उत्पन्न करणारा आहे. खरालाच त्यांनी कर्कश हा खर तर पर्यायी शब्द वापरलेला आहे. आणि तो कसा आहे, विषद गुणाप्रमाणे आहे, विषद गुण समान कार्य करतो असं सुश्रुताचार्य म्हणतात. भावप्रकाशकार त्याला काय शरीरामध्ये उत्पन्न करतो तो, तर वात वृद्धी करतो असं सांगितलेलं आहे. उदाहरण या ठिकाणी आपण घेऊयात कमल दंड किंवा कमल नाल. ठीक आहे, अशा अर्थाने. आणि काय होईल दुसरं उदाहरण, खरत्वाचं उदाहरण, खर हा गुण नेमका कसा असतो, तर पारिजातकाची पानं. प्राजक्ताची पानं जर तुम्ही पाहिली असतील तर ती जशी खरखरीत असतात तसं खर गुण या ठिकाणी अपेक्षित आहे. एकच मिनिट, आता जाऊयात पुढच्या अकराव्या गुणाकडे. अकरावा गुण काय आहे, सांद्र. तर सांद्र काय, प्रसाधने सांद्रा हा, सॉलिडिटी किंवा त्यालाच आपण टर्बिडिटी असं सुद्धा म्हणू शकतो. द्रव प्रक्लेदना हा सांद्रा हा स्थूला हा स्यात बंधकारका हा, म्हणजे तो बंध उत्पन्न करणारा आहे ज्याच्यामुळे घट्टपणा लवकर विरळ न होणे
हा जो गुणधर्म आहे तो म्हणजे सांद्र होय. सोप्या भाषेत त्याला आपण दाट ठीक असं सुद्धा म्हणू शकतो. उदाहरणार्थ पाणी जे आहे ते सरगुणाचं आहे आणि सांद्र गुणाचं उदाहरण घ्यायचं झालं तर मध किंवा तेल असं घेता येईल की त्याच्यामध्ये सांद्र गुण आहे. ठीक आहे. शरीरामध्ये गेल्यानंतर काय करतो, यस्से प्रसादने शक्ती स सांद्राहा. प्रसाधन असं झालंय पहा, तिथं द पाहिजे, द द दौतीचा, प्रसादने सांद्राहा असा शब्द, प्रसादन करणारा आहे. प्रसादन करणारा आहे म्हणजे काय, तर बल देणारा आहे शरीरामध्ये, शरीराचं चांगलं पोषण करणारा आहे अशा अर्थानं. ज्या गुणामुळे शरीरामध्ये स्थूलता, दृढता आणि धातूंमध्ये संघात म्हणजे घट्ट एकमेकांना धरून ठेवणं असं ज्याच्यामुळे होतं त्या गुणाला सांद्र असं म्हणतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर साय म्हणजे मलाई, ठीक आहे, याच सांद्र गुणाचं उदाहरण देता येईल. तो काय करेल, वात दोषाला कमी करेल, निश्चितच पित्त दोषाला किंचित वाढवेल आणि कफ दोषाला अधिक वाढवेल. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याच्या बरोबर विपरीत गुण कोणता आहे, सांद्र याचा अर्थ थिक, द्रव हा त्याच्या विरोधी गुणधर्म आहे, फ्लुइडिटी और लिक्विडिटी. त्याच हिमाद्री काय करतात, अर्थ विलोडने द्रवाहा, तो काय करतो तर तो शरीरामध्ये क्लेद उत्पन्न करतो. आणि या ठिकाणी प्रशस्त पाद म्हणतात त्याविषयी, द्रवत्वम स्यंदन कर्म कारणम, तो कसा आहे तर स्यंदन कर्म उत्पन्न करणारा आहे. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर तो शरीरामध्ये पाझर उत्पन्न करतो. तर अगदी बोली भाषेत सांगायचं झालं तर द्रव याचा अर्थ पातळ. आणि मग हा पातळ गुण गेल्यानंतर शरीरामध्ये काय काय द्रव आहे, तर ते सगळे द्रवत्व तो वाढवणारे, द्रव गुणधर्माने युक्त असणारे जे जी काही द्रव्य असतील ते. उदाहरणार्थ पित्त आहे द्रव गुणाचं, हो की नाही, तर पित्त वाढवेल तो. वात आणि कफ काय करेल, तो कफ सुद्धा वाढवेल. वात काय करेल, कमी करेल. काय करेल, वात कमी करेल. ठीक आहे, जाऊयात पुढं. अशा अर्थाने आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. विलोडनाचं अजून काय उदाहरण देता येईल तुम्हाला, या विलोडन किंवा द्रव या गुणाचं कार्य घ्यायचं झालं तर काहीच आपल्याला विपरीत वाटेल ते, परंतु शरीरामध्ये पाझर आणि हे उत्पन्न करणारं असं ते द्रव्य आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर त्याला प्राधान्याने आप्य गुणात्मक असे आपल्याला उदाहरण द्यायला द्यावं लागेल या ठिकाणी. द्रव असणार कोणतंही, उदाहरणार्थ जल, पाणी, हे सुद्धा आपण उदाहरण देऊ शकतो. त्यानंतरचा गुण आहे मृदू. मृदू श्लथने मृदू, काय करेल मृदू गुणधर्म, विशेषत शरीरामध्ये सॉफ्टनेस क्रिएट करायचं. काय, द्रव्यसले द्रव्यस्य श्लथने शक्ती ही मृदू, यस्य शतले श्लथने शक्ती स मृदू, म्हणजे मऊपणा जो उत्पन्न करतो. आता मऊपणा शरीरामध्ये कशा कशामध्ये असतो, तर तो मज्जेमध्ये असतो, तो मांसामध्ये असतो, मेद धातू मध्ये असतो. त्यामुळे मृदू या गुणधर्मांनी आता मी जे जे काही धातू सांगितले ते सगळे धातू काय होईल, वाढवण्याचं कार्य तो करेल. अशा अर्थाने आपण श्लथने मृदू या याच्याकडे पाहायला हवं. मग त्याची काही उदाहरणं सुद्धा आपल्याला देता येतील. मुख्यतः सांगायचं झालं तर अतिशय प्रसिद्ध उदाहरण ते म्हणजे एरंड तेल. एरंड तेल आपल्याला जे आहे हे मृदू गुणधर्माचं आहे हे सांगायला हवं. वात पित्त कफांवरचं कार्य तुम्ही जास्त लक्षात येईल तुम्हाला. प्रत्येक गुणधर्माचं वर्णन करत असताना आपल्याला तो शरीरात गेल्यानंतर कार्य काय करतो हे जास्त महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे, जाऊयात पुढच्या गुणधर्माकडं. पुढचा गुणधर्म आहे कठीण. मृदूच्या विपरीत आहे आणि त्यामुळं तो कसा आहे, तर दृढीकरणे कठीण, हा तो दृढ करता शरीरामध्ये उत्पन्न करतो. आणि मग असे धातू कोणकोणते शरीरामध्ये, अस्थि आहे प्राधान्याने, अस्थिचे उपधातू किंवा सॉरी मल जे आहे ती केश, त्याच्यानंतर नख, याच्यावर तो कार्य करणार आहे असं म्हटलं तरी आपल्याला लक्षात येईल. उदाहरण द्यावं लागेल त्याच,
जी काही आपल्याला सुधा वर्गातली द्रव्य आहेत रसशास्त्रामध्ये, उदाहरणार्थ प्रवाळ, त्याच्यानंतर मुक्ता म्हणजे काय मोती, त्याच्यानंतर आपण म्हणूयात की शंख शौक्तिक, ही सगळी उदाहरणं जी आहेत ती आपल्याला त्याची देता येतील. ठीक आहे, अशा अर्थाने आपल्याला हे कठीण गुणधर्म माहिती होतो. त्यानंतरचा गुणधर्म आहे स्थिर. ठीक आहे, स्थिर स्थिर गुणधर्म म्हणजे काय? इमोबिलिटी. थोडक्यात जर सांगायचं झालं तर धारणे स्थिराहा, धारणे स्थिराहा असं म्हटल्यानंतर धारण कार्य म्हणजे काय हो? तर लवकर झीज होऊ न देणं, अतिशय सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर ते कार्य म्हणजे धारण कार्य होय. आणि ते धारण कार्य आपल्याला कोणती द्रव्य साधारणतः शरीरामध्ये करतील? तर उदाहरणार्थ सोपं उदाहरण जर घ्यायचं झालं वनस्पती, तर जायफळ. जायफळ हे धारणाचं कार्य करतं, म्हणजेच स्थिरतेचं कार्य करतं. अजून दुसरं उदाहरण देता येईल वट. वड आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो वर्षानुवर्ष कित्येक शेकडो वर्ष तो एका ठिकाणी राहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं जर स्थिराच्या विपरीत काय चंचलता, उदाहरणार्थ हस्तकंप किंवा मन्याकंप सारखा एखादा जर पेशंट आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी स्थिर गुणधर्माने युक्त अशा वनस्पतीचा उपयोग करावा लागेल. उदाहरणार्थ वट, उदाहरणार्थ वट किंवा आता मी म्हणालो असं जायफळ. तर स्थिरीकरणामध्ये हे श्रेष्ठ असं द्रव्य आहे. आता रसाच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर स्थिर हा गुणधर्म कशा कशामध्ये असतो? तर मधुर, तिक्त आणि कषाय अशा रसांमध्ये तो असतो. ठीक आहे, जर शरीरामध्ये गेल्यानंतर स्थिर गुणधर्म काय कार्य करेल? तर मुख्यतः वातशमनाचं कार्य करेल. मुख्यतः काय कार्य करेल? तो वातशमनाचं कार्य करेल. पित्तशमन काही प्रमाणामध्ये करेल आणि कफ दोष जो आहे तो वृद्धीचं कार्य करेल. त्यामुळं गती अधिक असेल, उदाहरणार्थ कंपवात, तर ते कमी करण्याचं कार्य तो करेल. उदाहरणार्थ ब्लड प्रेशर जास्त आहे, अधिक प्रमाणामध्ये आहे, त्याला सुद्धा स्थिर गुणधर्म जो आहे तो ब्लड प्रेशर कदाचित नॉर्मलाइज साठी आपण त्याचा उपयोग नॉर्मल करण्यासाठी सुद्धा करू शकतो. अशा अर्थाने आपण या चिकित्साधिकृत गुण किंवा चिकित्सोपयोगी गुण म्हणून यांच्याकडे आपण पाहायला हवं. ठीक आहे, जाऊयात पुढच्या गुणाकडे, तो आहे चल गुण. स्थिरच्या विपरीत गुण म्हणजे चल. चल याचा अर्थ मोबिलिटी. सरो अनुलोमनाह प्रोक्ताह असं सुश्रुताचार्य म्हणतात. आणि सराह तेषां प्रवर्तकाह, गती प्रवर्तकत्व म्हणजे चलत्व होय. प्रेरणा देणारा हा गुणधर्म आहे. वातदोषाचा अंगभूत गुणधर्म आहे हा, हे लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणून हा शरीरात गेल्यानंतर काय करेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट की वात आणि वाढवण्याचं कार्य करेल. हो की नाही? सर्व गुणधर्म जो आहे. दुसरी गोष्ट काय आहे? तर मलाची प्रवृत्ती. चलगुण आपल्याला आपण पाहतो आहोत की मलाची प्रवृत्ती म्हणजे नॅचरल त्याची जी गती आहे ती मेंटेन करेल. याशिवाय मुख्यतः हा आम्ल, लवण आणि कटू या रसांमध्ये असतो. याचं उदाहरण जर चलगुणाचं द्यायचं झालं तर अमलतास असं द्यावं लागेल. अमलतास म्हणजे काय? बहावा मराठी भाषेमध्ये. बहावा कॅशिया फिस्चुला बॉटनिकल नेम. तर हे या वनस्पतीचं उदाहरण आपल्याला प्रेरणे चलाहा चलगुणासाठी द्यावं लागेल. त्यानंतर 17 गुण पाहूयात. हे 20 गुण पाहून आज आपण थांबायचंय, त्यामुळे कृपया थोडा वेळ कनेक्टेड राहा. सूक्ष्म गुण त्यानंतरचा 17 तो काय आहे? विवरणे सूक्ष्माः. गुण काय करतो? विवरणाचं कार्य मुख्यतः करतो. विवरण याचा अर्थ काय? विवरण या शब्दाचा अर्थ काय? सूक्ष्म याचा शब्दाचा अर्थ होईल, ट्रान्सलेशन करायचं झालं तर मायन्यूटनेस. सुश्रुताचार्य म्हणतात सूक्ष्मस्तु सौक्ष्म्यात सूक्ष्मेषु श्रोताः स्वनुसराः स्मृताः. म्हणजे या गुणामुळे किंवा हे गुण असणार द्रव्य अतिशय सूक्ष्म अवयवामध्ये सुद्धा प्रवेशित होऊ शकत, त्याला म्हणायचं सूक्ष्म. विवरणे सूक्ष्माः. त्यामुळं
त्यांचे पार्टिकल साईज जे आहेत अशा द्रव्यांचे अतिशय कमी असणार आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि सर्वत्र सर्व शरीरामध्ये संचार करण्याची क्षमता त्यामुळे त्याच्यामध्ये उत्पन्न होते. तर असा कोणता दोष आहे आपल्याला माहिती आहे, वातदोष. त्यामुळे शरीरामध्ये या गुणधर्माचं द्रव्य गेलं की काय करणार आहे, वातदोष वाढवणार आहे, कफदोष कमी करणार आहे, पित्तदोष किंचित किंचित थोड्या प्रमाणामध्ये वाढवणार आहे. ठीक आहे, अशा अर्थानं आपण या सूक्ष्म गुणाकडे पाहायला हवं. असं असल्या कारणानं हे गुण काय आहे, हा गुण कसा आहे, लघुपाकी आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला सहज सगळ्यांना लक्षात राहील, मद्य किंवा आयुर्वेदातल्या आसवारिष्ठ औषध कल्पना. आपण आपल्याला ऐकून माहिती असेल आसवारिष्ठांमध्ये पुनर्नवासव किंवा दशमूळारिष्ट अशी उदाहरणं आपण सूक्ष्म गुणाची देऊ शकतो. त्यानंतरचा 18वा गुण आहे स्थूल गुण. स्थूल हा सूक्ष्माच्या विपरीत आहे, संवरणे स्थूलाहा असं हेमाद्री म्हणतात. स्थूलाहा स्यात बंधकारकाहा सुश्रुताचार्य म्हणतात. एके ठिकाणी अजून सुश्रुताचार्य म्हणतात तत्र स्थूलम स्थूल मधुरम इति पार्थिवम. स्थूल गुणधर्म हा मधुर रसामध्ये सर्वाधिक आहे आणि तो कसा आहे, पृथ्वी या गुणधर्माने युक्त आहे किंवा पृथ्वी महाभूतामध्ये तो सर्वाधिक असतो. इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो हा शरीरामध्ये गेल्यानंतर काय करतो, तर याच उशिरा पचन होणार आहे या गुणधर्माचं, म्हणजे पचायला जड असणार आहे तो शरीरामध्ये काय करणार आहे, त्यामुळे कफदोष वाढवणार आहे. ठीक आहे, कफदोष वाढवणार आहे. वातदोष पित्तदोष शामक असा हा गुण आहे. आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी स्थूलाचं आपल्याला देता येईल, ते म्हणजे विशेषतः पिष्टमय पदार्थ. उदाहरणार्थ उडदाच्या डाळीचं पीठ किंवा उडीद डाळ हे सुद्धा स्थूलाचं उदाहरण होईल. ठीक आहे, जाऊयात पुढं. अशा अर्थाने आपण याच्याकडे पाहतोय की शरीरामध्ये गेल्यानंतर ते आहार्य द्रव्य व औषध द्रव्य काय कार्य करेल, हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. 19वा गुणधर्म पाहूयात, विषद. विषद या शब्दाचा अर्थच क्लिअरनेस असा होतो. विषद याचा अर्थ होतो क्लिअर, म्हणजेच क्षालने विषदा. म्हणजे एखादं तेलकट भांड आहे आणि ते भांड समजा आपण जे काही आपल्याकडं वॉशिंग म्हणजे प्लेट वॉशिंग मटेरियल अवेलेबल आहे, विम बार वगैरे, हे आपण वापरलं आणि त्यानंतर ते जे काही स्वच्छ असं भांड, काही त्याला चिकटा नसतो, रंग नसतो, चमकदार असं होतं, ते स्वच्छ होत, ते विषद गुणधर्माने अपेक्षित आहे. त्यामुळे फोमिंग एजंट असलेले ज्या ज्या काही वनस्पती आहेत त्या सगळ्यांमध्ये विषद हा गुणधर्म प्राधान्याने असतो असं म्हटलं तरी हरकत नाही. उदाहरणार्थ रिठे, त्याच्यानंतर शिके काही, ठीक आहे, त्याच्यानंतर इंगुदी फल, हिंगन बेट मराठीत म्हणतात, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये हा गुणधर्म असतो. याला मराठी भाषेमध्ये बुळबुळीत असं सुद्धा म्हणतात. आणि मग भावप्रकाशकार ते म्हणतात की क्लेद छेद करा हा असा गुणधर्म आहे आणि तो काय करतो, व्रण रोपण आहे. तर एखादी जखमेमध्ये कंटिन्युअस स्राव आहे, सतत स्राव आहे, तो स्राव स्वच्छ करणार आणि तो स्राव स्वच्छ केल्या कारणानं तो व्रण म्हणजे जखम जी आहे ती भरून यायला चांगली मदत होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे विषद गुणधर्म अशा अर्थाने त्याचं कार्य कर्म जे सांगितलं आहे तो रोपण कर्म त्याचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं विषद गुणधर्म अशा अर्थाने लक्षात घ्या. उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी त्याचं आपण लक्षात घ्यायला हवं, क्षार. उदाहरणार्थ यवक्षार, सज्जिक्षार अशी उदाहरणं घेऊ शकतो. यवक्षार ही वनस्पती असल्याने ते उदाहरण घेतलेलं आपण जास्त श्रेयस्कर ठरेल. ठीक आहे, क्षालन कार्य आपल्याला लक्षात आलं. तद्विपरीत 20वा गुण आहे पिचिल, म्हणजे स्लायमीने. ते मुलांच्या खेळण्यामध्ये स्लाईम मिळते बघा, आणि ती स्लाईम जी असते ती कसाही आकार येतो आणि हातात धरलं तर अमीबा सारखा कोणताही ते आकार घेते. तो ते जे काही आहे फिलिंग ते पिच्छिल गुणाने समजावं आपण. हिमाद्री त्याचं कार्य सांगतात लेपने पिच्छिला हा. तर शरीरामध्ये एक प्रकारचा लेपन कार्य म्हणजे काय म्हणजे आपण कोटिंग अशा स्वरूपामध्ये ते निर्माण करत पिच्छिल गुणधर्म. आणि मग
सुश्रुताचार्य त्याचं वर्णन करत असताना जीवनो बल्याः संघाताः आणि श्लेष्मल गुरु अशा स्वरूपामध्ये करतात की तो जीवनीय कार्य करतो, बल वाढवण्याचं कार्य करतो, संघात म्हणजे दोन शरीरस्थ परमाणू जे आहेत ते एकत्र ठेवण्याचं कार्य करतो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की शरीरामध्ये गेल्यानंतर कार्य काय करणार आहे तो वातशमनाचं कार्य करणार आहे, आणि श्लेष्मल म्हणजे कफ वाढवण्याचं काम करणार आहे, आणि गुरुत्व शरीरामध्ये उत्पन्न करणार आहे, शरीरामध्ये जडपणा उत्पन्न करणार आहे. ठीक आहे, अशा अर्थाने आपल्याला हा गुणधर्म लक्षात येतो. पिछलेचे उदाहरण पुन्हा या ठिकाणी मलाई म्हणजे साय किंवा दूध अशा स्वरूपाची घेतलेली आहे. अशा अर्थानं आपल्याला हे गुरुवादी गुण जे आहेत हे सविस्तर आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात यायला हवं की सामान्य विशेष सिद्धांतानुसार हे गुरुवादी गुण जे आहेत आपल्याला शरीरामध्ये जर लघुत्व वापरायचं असेल तर तद विपरीत गुणधर्म वापरायला हवा, म्हणजे गुरु गुणधर्माचा आपल्याला द्रव्य वापरायला हवं आणि चिकित्सा करायला हवी. ठीक आहे, शरीरामध्ये जर चलत्व वाढलेलं आहे तर तद विपरीत गुण आपल्याला वापरायला हवा, म्हणजे स्थिर गुण वापरायला हवा. आणि अशा अर्थानेच सामान्य विशेष जे काही पुढे पदार्थ आपण शिकणार आहे त्या सामान्य विशेष सिद्धांतानुसार कमी जर एखादा गुण झालेला असेल, उदाहरणार्थ कठीणता कमी झाली स्किनची, समजा ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपेनिया सारखे जर डिसीजेस आहेत, म्हणजे काय म्हणत अस्थि सच्छिद्र झालेले ड्यू टू एजिंग प्रोसेस, तर अशा वेळी आपल्याला कठीण गुणधर्म असल्याने गुरु गुणधर्म असलेली द्रव्य वापरायला हवी आहेत. कठीण गुणधर्माचे आपण त्यावेळी पाहिलं होतं प्रवाळ मुक्ता इत्यादी, आणि मग त्यामुळं ते कठीणत्व कमी होईल शरीरामध्ये कालांतराने काही काळ ते औषधी द्रव्य सेवन केल्याने किंवा त्या प्रकारचा आहार सेवन त्याच्यासोबत केल्याने, आणि मग समानाने समानाची वृद्धी होते. अशा पद्धतीने आपल्याला कमी झालेला तो गुण वाढवण्यासाठी समान गुण वापरायला हवा, आणि जर तो गुण अधिक वाढला असेल तर तद विपरीत गुणांची योजना करायला हवी, त्याला विशेष असं म्हणतात. आणि मग तो सिद्धांत जो आहे तो चरक चिकित्सा स्थान तिसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेला आपल्याला दिसतो. वर्धनेन एक दोषस्य क्षपनेन उच्छ्रितस्य च अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. सुश्रुताचार्य त्याला म्हणतात वृद्धाः रासयितव्या क्षीणा बृहणयितव्या असा शब्द प्रयोग करतात. अशा स्वरूपामध्ये आपल्याला रोगस्त दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता असं वर्णन करत असतानाच जो काही सामान्य विशेष सिद्धांत आहे त्याचा उपयोग आपल्याला यत्र तत्र आहार योजना औषध योजना म्हणजेच स्वास्थ्य रक्षण आणि व्याधी परिमोक्ष या द्विविध हेतूंच्या आयुर्वेदाच्या प्रयोजन पूर्तीसाठी उपयुक्त ठरतात. ठीक आहे, आपण या ठिकाणी आपण काय करूयात थांबूयात. तुमचे काही प्रश्न आहेत का तर विचारा. प्रश्न काही आहेत का? सना, सायली, श्रुती, शुभम, तन्वी, वैष्णवी लोणकर, दोन्ही वैष्णवी, पाटील, विशाल, काही शंका आहेत का बाळांनो? भार्गवी, चैतन्य, चैतन्य ऑनलाईन का आज? हो सर. हा गुड सर. ते विशद गुणामध्ये अजून एक एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्ही, रिठे शिके काय आणि अजून एक सांगितलं ते काय होत? इंगुदी, हिंगणबेट. हिंगणबेट मराठीमध्ये काय ते काय म्हणूयात आपण, मोठ्या नद्या असतात ना त्यांच्या किनारी हे काटेरी वृक्ष असतात, आणि त्यांची फळं जी आहेत ती पूर्वी साबण म्हणून धुण्यासाठी वापरायची. रिठा शिके काही जसं तुम्ही केस धुण्यासाठी वापरतात आपण वापरतो त्या पद्धतीने. अजूनही आदिवासी लोक त्या फळाचा उपयोग कपडे धुण्यासाठी करतात कारण त्याच्यामध्ये फोमिंग प्रॉपर्टीज आहेत, विषद गुणधर्म आहेत त्यांच्यामध्ये. अजून काही शंका? तर द्रव गुणाचं एक्झाम्पल, द्रवगुण पाणी पाहिलं आपण, जल, द्रवत्व उत्पन्न करणारे असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मग इतर द्यायची झाली तर जे काही सगळे ज्यूस आहेत, उदाहरणार्थ इक्षू रस आहे, म्हणजे उसाचा रस,
सर बोला इसब गोल म्हणजे काय इसब गोल इसब गोल इच्छिल गुणात्मक हा 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 इच्छिल गुणाचं म्हणून सांगितलंय का तुमच्या कोणत्या तुम्ही टेक्स्ट बुक रेफर करता त्याच्यामध्ये ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का हे जे लॅक्झेटिव्ह आहे ते आणि इसब गोल हे इसब गोल सत सुद्धा म्हणतात ते एका वनस्पतीचे जे आहेत आपण काय म्हणूयात त्याला कोणता भाग म्हणता येईल पहा त्याच्या फुलं आहेत ते एक प्रकारचा आपण म्हणूया त्याचा अंश आहे तो तर ती जी काही सत इसब गोल त्याला म्हणतात हिंदीमध्ये ते शरीरामध्ये घेतल्यानंतर आपण ते फुकतो आणि शरीरावर काही कार्य करत नाही ते आणि जस्ट पिस्टन सारखं पुढे 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 ढकलत नेतं ते मलाला आणि दुसऱ्या दिवशी मल प्रवृत्ती स्वच्छ होते तर ती बल्क लॅक्झेटिव्ह असं त्याला मॉडर्न सायन्स मध्ये म्हटलं जातं इसब गोल मध्ये ठीक आहे पण ते स्पर्शाला पिच्छिल गुणधर्माचे असतात हे निश्चित पण शरीरात गेल्यानंतर ते पिच्छिलत्व उत्पन्न करत नाहीत आलं ना लक्षात मला काय म्हणायचं एवढं एक्सप्लेन करायचं कारण ओके अजून काही शंका अक्षता कृष्णा चला थांबूयात आपण आज तुम्हा सगळ्यांना राम जन्माच्या शुभेच्छा रामनवमीच्या शुभेच्छा थँक्यू सर स्टे सोफ स्टे सेफ स्टे ॲट होम